स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरुंचे ते नमस्कार अनुयाता शरण शरण साईनाथा चरणी माता ठेवितो नका पाहु गुण दोष झालो दास पायाचा आता मज साहे येथे करावे सेवा
सिद्धांत मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य मच्छिंद्राने बोध गोरक्षाशी केला, गोरक्ष ओळला गैनी प्रती। प्रस्तुत प्रसंगी सेवेकरिता घेतला अभंग। संत श्रेष्ठ ज्ञानियांचे राजयोग्यांचे माऊली साधकाचे मायबाप विठोबाचा प्राण सखा असे माऊली ज्ञानोबा राय यांचा तीन कडव्याचा असा उत्कृष्ट अभंग आहे। बहुतेक वारकऱ्यांच्या पाठातला आहे, दररोजच्या म्हणण्यातला आहे, अर्थात हरिपाठामध्ये त्याची आपण गणना केलेली आहे। हरिपाठानंतर जे गुरु परंपरेचे अभंग आहेत त्या गुरु परंपरेच्या अभंगातील हा तीन कडव्याचा उत्कृष्ट अभंग आहे। हा अभंग या ठिकाणी घेण्याचं कारण भगवत कृपेनं, भोलेनाथाच्या कृपेनं, नवनाथांच्या कृपा प्रसादाने, पांडुरंगाच्या कृपा प्रसादाने, माऊली ज्ञानोबा राय, तुकोबा राय, साईबाबा, गंगागिरी महाराज, नारायणगिरी महाराज या महाविभूतींच्या कृपा आशीर्वादाने, त्याचबरोबर परमपूज्य रामानंदगिरी महाराज यांच्या प्रेरणेनं, त्याचबरोबर परमपूज्य कैलासवासी सकाराम महाराज जाधव, वास्तविक आता त्यांनी संन्यास घेतला होता, माझा आणि त्यांचा अत्यंत जवळचा प्रेमाचा संबंध होता, त्यांचं सेवागिरी नाव नंतर ठेवलं होतं, प्रकाशगिरी यांच्याकडून त्यांनी दीक्षा घेतली होती शहाला, असे परमपूज्य वैकुंठवासी सकाराम, आपलं सकाराम बाबा अर्थात सेवागिरी महाराज, त्याचबरोबर वैकुंठवासी हरिभक्त परायण चंद्रभानजी महाराज चौधरी की ज्यांनी या सप्ताला प्रेरणा दिलेली आहे, अर्थात चांगलं आपल्या गावचं एक पारमार्थिक कार्य त्यांनी सुरुवात केलेलं आहे, असे वैकुंठवासी चंद्रभानजी महाराज, त्याचबरोबर परमपूज्य रामानंदगिरी महाराज, अशा अनेक विभूतींच्या प्रेरणेतून हा उत्सव या ठिकाणी सुरू झालेला आहे। उपस्थिती देखील स्वामी रमेशगिरी महाराज, गुरुवर्य रामगिरी महाराज अशा अनेक संतांच्या उपस्थितीने किंवा शुभेच्छेनं आणि ग्रामस्थांच्या मार्गदर्शनाखाली आयोजनानं अशा प्रकारचा हा भव्य दिव्य असणारा नवनाथ महाराज भंडारा, वास्तव्य याचं नाव भंडारा, कारण पूर्वी भंडाराच व्हायचा लक्षात घ्या, हा नंतर याला अन्नदानाबरोबर ज्ञानदान देखील जोडल्यामुळं तो अखंड हरिनाम सप्ताह झाला। अशा प्रकारचा हा उत्सव ग्रामस्थानी अशा परंपरागत आलेला, याच्यात वर्ष वगैरे टाकलं नाही, याचं कारण मला वाटतंय हा भंडारा कधी सुरू झाला कोणालाही माहीत नसावा, कारण जुनाट जुगादीचे नाणे बहुता काळाचे ठेवणे, लोपले होते पारखेपणे, मन जाण पुढं थोडस जुनाट जुगादीचे बहुता काळाचे फळला शकून, लक्षात घ्या अशा प्रकारचं जुनाट जुगादी असणार हे देवस्थान आहे, लक्षात घ्या। त्यांना कोणी सिद्ध बाबा म्हणतंय, कोणी नवनाथ बाबा म्हणतंय, वास्तविक ही नवनाथांचीच परंपरा आहे, कारण 84 सिद्धाचा सिद्ध भेटी मिळा, नवनाथांचंच प्रथम या कलियुगाला कलियुगाच्या उद्धारा करता भगवंताच्या परमात्म्याच्या आज्ञेनं
संत रूपाने सिद्ध रूपाने या पृथ्वी तलावर पहिलं आगमन झालेलं आहे, पहिलं अवतरण झालेलं आहे, लक्षात ठेवा। म्हणून ही भूमी सर्व लक्षात घ्या, सिद्धांची मानलेली आहे। अशा प्रकारे अशा या 84 सिद्धापैकीच आपल्या इथं सुद्धा दोन समाध्या आहेत। आता तुम्हालाय माहित नाही आणि मलाय कोणी सांगायला तुमच्या गावातलं उरलेलं, म्हणजे जुनं असणार माहीत असणार। तेव्हा आता सर्वांनी भावनेनं काहीतरी आपण ती सेवा करायची आहे। निश्चितच नात या ठिकाणी स्थानापन्न आहेत अशी भावना ठेवून लक्षात ठेवा, हा उत्सव चालू आहे। आणि दोन समाधी आहेत, आपण आता पुढचं मागचं पाहायचं नाही। ज्या अर्थी दोन समाधी आहेत आणि नाथ संप्रदायामध्ये हे दोन गुरु शिष्य परंपरागत आले आहेत आणि त्या दोघांचेच वंशज लक्षात घ्या, सर्व 84 सिद्ध आहेत। त्यापैकी लक्षात ठेवा गोरखनाथ आणि मच्छिंद्रनाथ हे गुरु शिष्य प्रसिद्ध आहेत। आणि मी तर म्हणतो आपण गोरखनाथांची आणि मच्छिंद्रनाथांची ही समाधी आहे, त्यांचं सिद्ध स्थान आहे असं मानायला काही हरकत नाही। ठाला कारण नाथाशिवाय सिद्ध स्थान हे लक्षात घ्या टिकू शकत नाही। मध्यंतरी झालेले सिद्ध हे लक्षात घ्या, लोपले होते पारखे म्हणजे लोपले ते लक्षात ठेवा। अशा प्रकारचे हे सिद्ध अस्त स्थान असणारे आपल्या भारत भूमीमध्ये अनेक ठिकाणी आहेत, लक्षात घ्या। त्यातल्या त्यात या महाराष्ट्रामध्ये या नवनाथांचे जेवढे स्थान आहेत तेवढे सर्व सिद्ध स्थान आहेत। म्हणून आपल्या गावचं भाग्य आहे, पुण्य फळले बहुता दिवसा, भाग्य उदयाचा ठसा झालो सन्मुख तो कैसा, या सिद्धांच्या चरणा पावलो, लक्षात घ्या। आपण तुम भाग्यवान आहात कि या पुण्यभूमीमध्ये पवित्र ते कुळ पावन तो देश तेथे हरीचे दास समाधी घेतील म्हटलं तरी चालेल। लक्षात घ्या ही पुण्यभूमी आहे, पवित्र देश आहे आणि या पवित्र देशामध्ये हे सिद्धस्थान या ठिकाणी स्थानापन्न आहे। म्हणून त्या सिद्धस्थानाचा लक्षात घ्या जो भंडारा आहे परंपरागत तो आज तागायत आपल्या ग्रामस्थानी चालू ठेवलेला आहे। त्यामध्ये अनेकांचं योगदान आहे। मला एक आश्चर्य वाटतं किंवा एक श्रद्धा वाटते, एक भाव भी निर्माण होतो की लहानापासून मोठ्यापर्यंत या गावामध्ये या स्थानाबद्दल किंवा या सिद्ध असणाऱ्या समाधीबद्दल नाथाबद्दल श्रद्धा पाहिल्यानंतर ऑटोमॅटिक लक्षात घ्या हृदय कळवळून येते। कारण निश्चित असा भाव होतो की या ठिकाणी आज देखील हे सिद्ध या ठिकाणी प्रस्थापित आहेत, उपस्थित आहेत। त्याच्याशिवाय एवढं आयोजन किंवा एवढं वैभव त्याचं प्राप्त होणार नाही, लक्षात घ्या। म्हणून या गावचा जो भंडारा हा प्रसिद्ध आहे, या परिसरामध्ये दूरवर अशा प्रकारच्या भंडाऱ्याची प्रसिद्धी आहे आणि त्यामध्ये दुग्ध शकर आयोग किती वर्षापासून ते मला सांगता येणार नाही, मला वाटतं 10-25 वर्ष झाले असतील। त्याला ज्ञानदानाची जोड दिली, अर्थात अन्नदानाबरोबर ज्ञानदान देखील आपण चालू केलेला आहे। हा दुग्ध शकर आयोग आहे, त्याबद्दल तो सर्व ग्रामस्थांना धन्यवाद आहे। नवनाथापैकी हे सिद्ध स्थान असल्यामुळं त्यांचीच काहीतरी स्तुती व्हावी, त्यांचीच काहीतरी सेवा व्हावी, त्यांच्याबद्दल काही बोलता यावं म्हणून मुद्दा मी समाधीचं दर्शन घेतल्यानंतर नाही, ज्या दिवशी इथं सेवा करण्याचं समजलं त्या दिवशीच हा अभंग मी नियोजित केला। बहुतेक कीर्तनकार ह्या अभंग जास्त घेत नाहीत, त्यांचे ठरलेले अभंग असतात, मग आमचे काय ठरलेलं नसते। तू का म्हणे कसं आणि जसं होईल पुढं जसं येईल तस त्याप्रमाणे त्या देवाची जी देवता असेल आणि ती देवता जशी प्रेरणा देतील त्याप्रमाणे बोलायचं, बाकीचं काय होईल त्याचा काय विचार करायचा नाही।
म्हणून नवनाथांचं स्थान असल्यामुळं सिद्धांत स्थान असल्यामुळं सिद्धांतच्या परंपरेच काहीतरी आपल्याला बोलता यावं म्हणून हा सेवेकरता घेतलेला अभंग आहे. लक्षात घ्या, अभंग ज्ञानोबारायांचा आहे. ज्ञानोबाराय अभंगातून काय म्हणतात ते प्रथम चरण. सिद्धांचा मच्छिंद्रतयाचा मुख्य शिष्य ज्ञानोबाराय अभंगातून एक परंपरा सांगतात. लक्षात घ्या, ती गुरु परंपरा आहे. आणि या भूतलावर माग गेलेल्या चारही युगामध्ये वेगळ्या पद्धतीनं अनेक परंपरा होत्या. त्या कालातल्या त्या युगातल्या समाजाला परिस्थितीला अनुसरून त्या परंपरा होत्या. परंतु लक्षात ठेवा, कारण या परंपरेला अत्यंत महत्व आहे. कारण या भूतलावर किंवा या कलियुगामध्ये या परंपरेनंच खरं समाजाचं स्थैर्य टिकवलेलं आहे, समाजाची शांती टिकवलेली आहे, समाजाचं सुख ते टिकवलेलं आहे. नाही, समाजाला स्थिर ठेवलेला आहे या परंपरेनं. तर या कलियुगामध्ये पहिली जर कोणती परंपरा असेल तर लक्षात घ्या, आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्रतयाचा मुख्य शिष्य. मच्छिंद्राने बोध गोरक्षाशी केला, गोरक्ष ओळला गैनी प्रती. अशा प्रकारची ही नाथ परंपरा लक्षात घ्या, ही पहिली प्रथम परंपरा आहे. कारण या परंपरेचे जनक जर कोणते असतील, संस्थापक जर कोणते असतील, आद्य गुरु जर कोणते असतील तर लक्षात घ्या, आदिनाथ आहे. आदिनाथ, आदिनाथ म्हणजे भगवान शंकर. लक्षात ठेवा, भगवान शंकरापासून ही परंपरा आली आहे. आदि गुरु शंकरा तेथोन शिष्य परंपरा बोधाचा संसारा झाला तो ही भगवान शंकरापासून आलेली परंपरा आहे. लक्षात घ्या, या कलियुगामध्ये या परंपरेनंच लक्षात घ्या धर्म टिकवला आहे. कारण मानव जीवनामध्ये श्रेयाकरता रात्रीचा दिवस हाडाचे काडप रक्ताचं पाणी करून माणसं सारखे धावत असतात, प्रयत्न करीत असतात, पुरुषार्थ करतात. लक्षात घ्या, परंतु श्रेय आपल्या नशिबावर सोडतात आणि दुःखी होतात. लक्षात घ्या, कारण स्वधर्म निधनम श्रेयः
आपल्या स्वधर्माचं पालन केल्यानंतर आपलं श्रेय आपल्याला प्राप्त होत असत. जे आपल्याला अपेक्षित आहे, आपल्या जीवनाला आवश्यक आहे, कि या जीवनाचं ज्याच्यामुळे सार्थक होत आहे, कल्याण होते, सद्गती प्राप्त सद्गती होती, लक्षात घ्या. कारण सद्गती करता माणसं मेल्यानंतर प्रयत्न करतात, परंतु या परंपरेनं हयातीत प्रयत्न करून सद्गती प्राप्त करून घेतलेली आहे आणि करून दिलेली आहे. विठ्ठल अशा प्रकारचा स्वधर्म या परंपरेनं शिकवलेला आहे, लक्षात घ्या. कारण भगवंताचा आणि त्यांचा काय झाला, वायदा झाला होता. हा त्यांचा काय करता, हा वादा झालेला होता की भगवंतानी या कलियुगामध्ये अवतार घ्यायचं नाही असं अगोदरच जाहीर केलं होतं. या लागी अवतार मी न घेसी, आता कलियुगामध्ये मी अवतार घेणार नाही, न धरी रे शस्त्र, मी इथून पुढे शस्त्र धरणार नाही. कारण भगवंताला धर्म टिकवण्याकरता, धर्म वाढवण्याकरता, धर्माची संस्थापना करण्याकरता आणि दुष्टाचा नाश करण्याकरता घेऊन या चक्र गदा हाची धंदा करी. हातामध्ये चक्र गदा आयुध घ्यावं लागले, शस्त्र घ्यावं लागले, आणि तेव्हा भगवंताने त्या शस्त्राच्या आधारानं, शस्त्राच्या माध्यमातून त्यांनी धर्माची स्थापना केली, धर्म वाढवला, धर्म टिकवला, लक्षात घ्या, सांभाळला. परंतु ज्यावेळा कलियुग सुरू झालं त्यावेळेला भगवंताने द्वापार युगातच कृष्णावतार संपल्याबरोबर, संपवण्याच्या वेळेला उद्धवाजवळ बोलून दाखवलं, उद्धवा आता या लागे मी अवतार न घेशी, इथून पुढे मी अवतार घेणार नाही. उद्धवानं सांगितलं की काहो देवा, यापुढे तुम्ही अवतार घेणार नाही म्हणजे काय, तुम्ही कंटाळले का, म्हटले घाबरले का, थकले का बर घेणार नाही. त्यावेळा उद्धवाचं आणि भगवंताचं बोलणं झाले, लक्षात घ्या. श्रीमद भागवत ऐकत असाल तर तुम्हाला 11व्या स्कंदामध्ये भगवंताचा आणि उद्धवाचा विशाल अशा प्रकारचा संवाद आहे, लक्षात ठेवा. आणि शेवटी भगवंताने त्या उद्धवाला बोध केल्यानंतर शेवटी हे त्यांनी सांगितलेला आदेश केलेला आहे की आता मी अवतार घेणार नाही. मग भगवान हा धर्म टिकायचा कसा, आणि धर्म जर टिकला नाही, धर्मो रक्षती रक्षतहा, धर्म जर टिकला नाही तर कोणी कोणाचं रक्षण करायचं, कोणी कोणाचे कोणाला सांभाळायचं, आणि धर्म नाही टिकला तर प्रत्येकाला श्रेय कसं मिळायचं, सुख कसं मिळायचं, समाधान कसं मिळायचं, शांती कशी मिळायची, सद्गती कशी मिळायची. त्यावेळा भगवंताने सांगितलं, त्याची व्यवस्था मी तुम्हाला सांगून जातो म्हटले. ते म्हटले काय सांगणार, म्हटले मी जरी अवतार नाही घेतला परंतु लक्षात ठेवा, म्हटले माझी शक्ती तुमच्या रूपानं या भूतलावर धर्माचं रक्षण करील, धर्म सांभाळेल, धर्म वाढवेल, आणि त्या धर्माच्या माध्यमातून लोकांच्या अपेक्षा, लोकांचे सर्व काय असणारे संकल्प पुरे करतील आणि त्यांचं कल्याण करतील, त्यांना सुख समाधान शांती देतील आणि त्याला शेवटी सद्गती देखील देतील. ते म्हणले आमच्या माध्यमातून, म्हणजे संतांच्या, माझ्या भक्ताच्या माध्यमातून. म्हणून मी जरी अवतार नाही घेतला, मी जरी शस्त्र नाही घेतलं, पर लक्षात घ्या, शब्द हा निर्वाणीचा बाण, तुम्हाला मी अशा प्रकारची शक्ती प्रदान करतो की तुमच्या शब्दामध्ये शस्त्रासारखी ताकद राहील, लक्षात ठेवा. पूर्वीच्या काळामध्ये शस्त्रामध्ये ताकद होती, आणि या कलियुगामध्ये या महापुरुषांच्या शब्दामध्ये ताकद आहे. विठ्ठल अखेरचा बाण, राम प्रभूने रावणाला मारण्याकरता अखेरचा बाण काढला होता की त्याच्यानंतर बाण सोडायची गरज पडली नाही. अशा प्रकारचं म्हटले मी तुम्हाला शक्ती देतो, तुमच्या शब्दामध्ये पॉवर देतो. म्हणून लक्षात ठेवा,
आपण मंदिरापुढं नाक घासतो, महात्म्यापुढं लोटांगण घेतो, याचं कारण का? त्यांच्या शब्दात लक्षात या, पावर आहे, शक्ती आहे. त्यांनी नुसतं आशीर्वाद दिला तरी कल्याण होते, लक्षात घ्या. त्यांच्या शब्दात एवढी पावर आहे. स्त्रियेचा तो केला पुरुष, बा किती असे उदाहरण आहेत की संतांच्या शब्दानं ते पूर्ण. असे कितीतरी उदाहरण आहेत की त्यांच्या जयाचे विसाट शब्द, सुखे म्हणो येते वेद, जे का सचिदानंद व्हावे ते. अरे त्यांच्या शब्दामध्ये एवढी पावर आहे, तुम्हाला सचिदानंद पदवी देण्याचं सामर्थ्य त्यांच्या ठिकाणी आहे. जे तपस्व्यांना मिळत नाही, ज्यांना योग्यांना मिळत नाही, ते सहज त्यांच्या आशीर्वादाने प्राप्त होते, लक्षात ठेवा. अशा प्रकारची पावर यांच्या शब्दामध्ये आहे. ही भगवंताची देण आहे. भगवंताने उद्धवाला सांगितले, घाबरू नका, मी शस्त्र नाही धरले. आणि साधू संताला तर शस्त्र धरता येतच नाहीत, धरता आले तरी लोक धरू देणार नाही. आणि साधू संतांनी धरण्याच्या भानगडीतही पडू नये, लक्षात घ्या. कारण आपल्या पुढे कितीतरी लोक आहेत, कितीतरी पुढचे अति हुशार आहे, साकतवान आहे. म्हणून साधूनी शस्त्राच्या ऐवजी शब्दाची किंमत केली पाहिजे, शब्दामध्ये पावर आणली पाहिजे, लक्षात घ्या. आज हजारो समाज गावोगावी जमा होतो कीर्तनाला, काय महाराज हे येणार आहे म्हणून का? एखादे असे महापुरुष होऊन गेले, गेले होऊन या दिगंबर विभूती राहिल्या त्या कीर्ती जना माझा, त्यांच्या कीर्ती राहिल्या आहे. तरी परंतु लक्षात घ्या, माझ्या सत्यवादाचे तप वाचा केले बहुत कल्प, महाफळाचे दीप पातले प्रभू. एवढी पावर या शब्दात आहे, लक्षात ठेवा. म्हणून भगवंताने सांगितलंय की तुम्ही घाबरू नका. अरे माझ्याजवळ असणाऱ्या शब्दा शस्त्रामध्ये जेवढी शक्ती आहे, जी करतुम अकर्तुम अन्यथा करतुम शक्ती माझ्या शस्त्रामध्ये आहे, तेवढी शक्ती तुमच्या शब्दामध्ये राहील. तुम्ही ज्याचं कल्याण करा म्हणसाल, तुमच्या मुखातून सजरी निघालं तरी मी त्याचं कल्याण करीन. अशा प्रकारचं वरदान भगवान श्रीकृष्ण आणि उद्धवाला सांगितलं, आणि सांगितलं की आता मी अवतार घेणार नाही, तुम्हाला अवतार घ्यावं लागेल. म्हणून उद्धवाला सांगितल्यानंतर उद्धवाने जेवढे काही भगवंतांचे भक्त होते त्या सर्वांना ही बातमी ज्ञात केली. आणि द्वापार युग संपल्यानंतर सर्व साधू संत, लक्षात ठेवा, मुक्तच असतात. साधू संत हे काय लक्ष आपल्यासारखे काय बद्ध झालेले नसतात, ते मुळातच मुक्त असतात. मुळातच ते आम्ही वैकुंठवासी, किंवा येथे उपकारासाठी आले घर जा वैकुंठ. अरे ते वैकुंठातून आले असतात, मुक्तच असतात. लक्षात घ्या, आपल्या कल्याणाकरता हा या भूतलावर येत असतात नाही, देवानी पाठवले असतात. Oh,
साधू संतांनी भूतलावर यायची तयारी केली, भगवंताचा आदेश होता, तुमचा आमचा आदेश असता तर कोणी ऐकायला तयार नाही. आता आमच्या घरचेच ऐकत नाही, आमच्या घरचीच ऐकत नाही तर दुसरे कोण ऐकणार. काही काही लोक आमच्या जोडी म्हणतात, बाबा पोरगा ऐकत नाही. म्हणलं तो पोरगा बापाचं ऐकत नाही, तो बाबाचं काय ऐकेल बाळा. म्हणून बापाने कमीत कमी पोराने ऐकवा एवढं तरी चांगलं वागलं पाहिजे. मुलगा का बापाचं ऐकत नाही त्याने त्याचं संशोधन करावं लक्षात घ्या. आमच्यापासून रडून काय फायदा आहे. आम्ही तर मेघवृष्टीने करावा उपदेश. बाबा रे चांगलं करा, चांगलं वागा, चांगलं बोला, चांगलं आई बापांची सेवा करा. आता एक तर ते चांगलं पद निघालंय, आई माझी. आई माझी वृद्धाश्रमात मायेचा सागर बिगर नाही, वृद्धाश्रम नाही तर मग वेगळी खोली द्यावी लागती, नाही तर मग गोठ्याच्या काठाला काय उपयोग आहे लक्षात घ्या. असं काही वागावं लक्षात घ्या की त्या मुलाला वडिलांनी आदर्श ठेवला पाहिजे. आजच्या समाजाला उपदेशाची गरज नाही, आदर्शाची गरज आहे लक्षात घ्या. म्हणून समाजापुढं, आपल्या परिवारापुढं ज्येष्ठ माणसाने आदर्श ठेवला पाहिजे. त्याला उपदेश करायची गरज नाही, ऑटोमॅटिक तो वागतो, ऑटोमॅटिक सुधरतो. लक्षात घ्या, आदर्श ठेवा. हा तुमचा अखंड हरिनाम सप्ताह हा आदर्श उत्सव आहे लक्षात घ्या. म्हणून आज तरुणापर्यंत, लहान मुलापर्यंत पोहोचलाय. नाही तर काही काही गावचे सप्ताह बंद पडलेत. काय करावं म्हणे, हे तरुण मंडळ बिघडलंय. मी म्हणतो बिघडलं नाही, तुम्ही बिघडवलंय. ज्येष्ठांनीच बिघडवलं असतं लक्षात घ्या. कारण वडील जे जे करीती तया धर्म ठेवी, तया नाव धर्म ठेवी येर ते अनुष्ठिती सामान्य सकळ. आपणच शिकवत असतो, जाय नाताला बाळ्या एवढी विडी पेटून आण. तो विडी पेटवाय जातो ना, अर्धी कमी करूनच आणतो, संपूर्ण जाणतो लक्षात. काही काही असे नालायक बाप आहेत की त्याला बाटल्या आणायला पाठवतात. कसे यांचं ऐकतील हो. मग सख्खे बाप सख्या शत्रू होऊन जातात लक्षात घ्या. सख्खे भाऊ पक्के वैरी हे लक्षात घ्या. आपला आदर्श संपलाय. आज तुमच्या गावचा हा आदर्श पहा. किती मला बऱ्याच दिवसानं पाहायला मिळाला, मला काय आनंद वाटला. ठीक आहे, बहुता दिवसा फेरा आला या नगरा, बहुता जन्मांत असो मत ऐकून होतो. मी भराच ऐकून होतो की फार मोठा भंडारा होतो. कारण मधून मधून मला दर्शनाला यायचा योग आलेला आहे. असे छोटे मोठे कीर्तने झाले आमच्या श्रावण महाराजांना आले नव्हते तो बाऱ्या. आणि तसं आमचे सर डांगे सर पूर्वीच्या ते सोमयाला होते शिकवायला, तो हा बऱ्याच वेळाला मला विठ्ठल मंदिरात कीर्तनाला आणलं होतं. 10-5 लोक राहायचे, 4-5-7-8 बाया राहायच्या कीर्तनाला. आज हा एवढा मोठा आदर्श आज पाहायला मिळतो. हा हे तुमच्या आदर्शाचं फळ आहे लक्षात. हा तुम्ही ज्येष्ठांनी या तरुणावर, तरुणाच्या समोर हा आदर्श ठेवला. आज लक्षात घ्या, येवलेशे रूप लावेले द्वारे त्याचा विलू गेला गगनावरी. चर्चात वेळ माझा या सरोदयांच्या घरी गेलो, त्यावेळेस त्यांनी सांगितलं की आपले सोपानराव होते, त्यांनी सांगितलं की शेवटच्या दिवशी 10,000 पुढं 10-15,000 लोक असतात. आता सुद्धा 2-5,000 लोक जमून राहिले या ठिकाणी. लक्षात घ्या, हा आदर्श तुमच्या ज्येष्ठांचा आहे. कारण ज्येष्ठांनी आदर्श ठेवल्याशिवाय ह्या तरुणांना ही सद्बुद्धी होत नाही, प्रेरणा होत नाही. म्हणून आदर्श आहे लक्षात घ्या. आजच्या काळामध्ये आदर्शाची गरज आहे. म्हणून प्रत्येकाने आदर्शाने वागलं पाहिजे. आणि एक समजलं पाहिजे की आपल्या पाठीमागून कोणीतरी आपलं येणार आहे लक्षात घ्या, आपल्या पाहून वागणार आहे. म्हणून आपण त्याला आदर्श ठेवला पाहिजे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल.
मला सांगायचं काही, भगवंतानी सांगितल्याप्रमाणे द्वापार युग संपलेला आहे, कलियुगाचं कलियुग सुरू झालेलं आहे. आणि भगवंताने तर आपलं आपलं स्वरूप आपल्या स्वरूपामध्ये विलीन केलेलं आहे. आणि संतांना या भक्तांना जो आदेश दिलेला आहे, त्यावेळा भक्तांची एक मीटिंग झाली. काय मीटिंग झाली? भगवंताने दिलेल्या आदेशाचं पालन कसं करायचं आणि प्रथम कोणी करायचं, अशा प्रकारचं त्या ठिकाणी नियोजन झालं किंवा चर्चा झाली. त्यावेळा सांगितलं की हा निर्णय म्हटल्या आपण ह्याच्याऐवजी भगवंताकडे सोडा, कारण संत महात्मे हे भगवंताच्या सानिध्यात असता लक्षात घ्या. येतो जातो आम्ही देवाचे सांगते, हा देवाच्या सांगते बरोबरच असतात ते. वैकुंठात आम्ही वैकुंठवासी किंवा येथे उपकारासाठी आलो घर जा, वैकुंठात होते सरे संत सिद्ध आहेत, मुक्त जे असतात ना ते भगवंताच्या जवळ असतात. लक्षात घ्या, कोणाला सायुज आपण कोणाला सायुजता मुक्ती मिळालेली असती, कोणी सलोकता मुक्ती घेतली असती, कोणी स्वरूपता मुक्ती घेतली असती. आणि चार मुक्ती आहे, त्यापैकी सलोकता, समीपता आणि स्वरूपता ह्या मुक्तीवाले जे महापुरुष आहेत ना, ते लक्षात घ्या. येतात जातात त्या अशा महापुरुषांना किंवा त्या मुक्त पुरुषांना त्या ठिकाणी भगवंताने बोलवलेलं आहे. म्हटले तुमचं सर्व मनोगत कळालेलं आहे आणि प्रथम कोणी जायचं हे म्हटले तुम्ही म्हटल्याप्रमाणे मी सांगणार आहे. तेवढा भगवंताने या सर्व सिद्धांना, या संतांना, या भक्तांना बोलवलं आणि प्रथम नऊ नारायणांना बोलवलं. तुम्ही जर आता मला वाटते पारायण चालू आहे ना, हा या नवनाथ पोथीमध्ये आलेला आहे, लक्षात ठेवा. नऊ नारायणांना बोलवलं आणि सांगितलं की तुम्ही प्रथम म्हटले या पुतळावर अवतीर्ण व्हायचं आहे. नारायणाच्या रूपानं, देव रूपानं नाही, संत रूपाने अवतीर्ण व्हायचं आहे. विठ्ठल विठ्ठल त्यावेळा त्यांनी सांगितलं की ठीक आहे, म्हटले काही हरकत नाही, आम्ही जायला तयार आहोत, परंतु संत रूपाने जायचं म्हणजे काय असं जाऊन उपयोग नाही. म्हटले त्याला परंपरा लागते, लक्षात घ्या, कारण परंपरेला अत्यंत महत्व आहे. संत बनायला लक्षात घ्या गुरु कृपा लागते. गुरु कृपा ही केवलम शिष्यस्य परम मंगलम. लक्षात घ्या, आपलं जीवनाचं मंगल करून घ्यायचं असेल तर गुरु कृपा आपल्या जीवनात प्राप्त झाली पाहिजे. गुरु कृपा प्राप्त झाली की झाली संध्या, संध्येय माझा गेला, आत्मा राम हृदयी प्रगटला. लक्षात घ्या, सर्व काही लक्षात घ्या प्राप्त होते. म्हणून गुरु कृपा पाहिजे. गुरु कृपेशिवाय म्हटले त्या ठिकाणी आम्ही जाऊन काय करणार. त्यावेळा सांगितलं की मग तुम्हाला, तुम्ही सिद्ध आहात, नवनाथ आहात, नव नारायण आहात, की तुमच्या ठिकाणी सुद्धा कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती आहे. आता तुमचा गुरु कोण करायचा, कोण गुरु व्हायचं? गुरु होण्याची लय गर्व घाई असतील, गुरु लय असतील, लक्षात घ्या. गर्व एकी करीती गुरु गुरुन भवता मारू शिष्याचा. लोका सांगे ब्रह्मज्ञान आपण कोरडे पाषाण, गुरु व्हायचे लय घाई करतात. अरे गुरुत्व प्राप्त करण्याकरता लक्षात घ्या फार मोठी तपश्चर्या करावी लागते. कोणी गुरु होऊ नये, कोणी गुरु करू नये. तुकोबारांचे शिरात मारलाय, परी गुरुने न करावा शिष्य, मेघवृष्टीने करावा उपदेश. म्हणून लक्षात घ्या, संतांची परंपरा ही, कीर्तन परंपरा ही तीच आहे. मेघवृष्टीने काय उपदेश केला जातो लक्षात घ्या, नाही तर काही अशा परंपरा आहेत की त्या त्याच्या डोक्यावर फडकं टाकून कानात सांगितल्या जातंय. तसा हा वारकरी संप्रदाय नाही आहे. वारकरी संप्रदाय हा मेघाप्रमाणे वर्षा करणार आहे, लक्षात घ्या. या ठिकाणी कोणीही या ठिकाणी तपास केला जात नाही की हा मोठा आहे का, शहाणा आहे का, शिकलेला आहे का, गरीब आहे का, श्रीमंत आहे का, लहान आहे का, वृद्ध आहे, कुठल्याही प्रकारचा विचार केला जात नाही, लक्षात घ्या. यारे यारे लहान थोर याते भलती नारी नर, करावा विचार नलगे चिंता कोणाशी, अशा प्रकारचा हा संप्रदाय आहे. हे संतांनी घालून दिला, लक्षात घ्या. परंतु नाथाने सांगितलं हे जमणार नाही. म्हटले गुरु परंपरेशिवाय संत परंपरा टिकू शकत नाही. म्हणून लक्षात घ्या, परंपरागत असावा,
गुरु करा आमचं काय म्हणणं आहे, मग परंपरा त्याच्या पाठीमाग पहा, कारण श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ आणि कृपाळू अशा प्रकारचे लक्षण असावेत आणि परंपरा असावी लक्षात घ्या. त्या परंपरेनुसार तुम्हाला ज्ञान मिळालं तर लक्षात घ्या तुमचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. कोठ तरी चमत्कारी भेटला आणि त्याच्या पाठीमाग गेला, तुम्ही गेला ते गेला लक्षात घ्या, दोघाचा बोध व्यर्थ गेला लक्षात घ्या. म्हणून असं नाही, त्याला काहीतरी परंपरा असावी लागते आणि अधिष्ठान पक्का असावं लागतं लक्षात घ्या. त्या परंपरेचं जे अधिष्ठान आहे, परंपरेचे आद्य गुरु जे आहेत ते लक्षात घ्या, पूर्ण संपन्न असावे लागतात, पूर्ण झालेले असावे लागतात. अशा प्रकारचे कोण या सिद्धांचे गुरु होतील, कोण असे या सिद्धांना गुरु द्यावेत, भगवंताला चिंता पडली. परंतु त्यांना लक्षात आलं की कारण गुरु हा लोभी नसावा, स्वार्थी नसावा, हा लक्षात घ्या लोलोप नसावा. हा कारण गुरुत्व हे टिकवण्याकरता, गुरु ज्ञान देण्याकरता निष्कामता आणि दृष्टी अनंत पुण्य कोट्यांकोटी रोकड्या लाईजे साठवाटी तय होये भेटी हरिप्रियाची, तर तुम्हाला परमात्म्याची प्राप्ती होईल. लोभी गुरु आणि स्वार्थी सेला आणि दोघाचा बोध व्यर्थ गेला, काही उपयोग नाही. विठ्ठल विठ्ठल त्यावेळा भगवंताने विचार केला हे सिद्ध पुरुष आहेत, त्यांना साधारण गुरु चालणार नाही. तेव्हा भगवान शंकराला प्रार्थना केली, कारण त्यागोनी कैलास सर्वही संपत्ती स्मशानात वस्ती करीत असे. अशा प्रकारचा त्याग, हा गुरु त्यागी असावा लक्षात घ्या. भोगी गुरु काही कामाचा नाही. हा तुम्हालाही भोगायला येणार नाही, तोही भोगी काय भोगायला सांगता येणार लक्षात घ्या. म्हणून त्यागी असावा आणि तरच ती गुरु परंपरा टिकत असते. म्हणून भगवंताने शंकराला प्रार्थना केली, भगवान शिव आता तुमच्याशिवाय यांना गुरु कोणताही चालणार नाही. भगवान शंकर हे ते विदेह होते, देहीच विदेही भोगू दशा, कुठल्याच प्रकारची लक्षात घ्या चिंता नव्हती, कुठल्याच प्रकारची अपेक्षा नव्हती, असं त्यागमय जीवन. अरे स्मशानात वस्ती करत असे, कसल्याच प्रकारची अपेक्षा नाही, निरपेक्ष असणारं जीवन शिवांचं. आणि त्याप्रमाणे आता अशा निरपेक्ष असणाऱ्या त्यागी पुरुषांना या परंपरेला आणायचं म्हणजे फार अवघड आहे. भगवंताने शंकराने सांगितलं की हे जमणार नाही म्हटले, ते परंपरा ते शिष्य शाखा ते तुम्ही तुमचं सांभाळा म्हटले, ते मला काही जमणार नाही. त्यावेळा भगवंताने थोडीशी युक्ती चालवली, सांगितलं की आता असं नाही हे करणार, नारदाला बोलव, नारदा इकडे या म्हटले, इकडे या म्हटले. काय आता भगवान शंकर गुरु व्हायला तयार नाहीत म्हटले, आणि या नवनाथांचे नवनाथ सिद्ध आहेत आणि सिद्धांचे गुरु असा लवड सवडी चालणार नाही, त्यागा त्यागीच पाहिजे. शंकराशिवाय गुरु दुसरा लायक नाही आहे. मग तुम्ही आता काहीतरी करा, काय करू म्हटले, काहीतरी जाऊन तिथं काहीतरी असा काही प्रकार करा की भगवान शंकर ज्ञान सांगायला प्रवृत्त होतील, भगवान शंकर गुरु व्हायला तयार होतील. ते म्हटले तर तुम्हाला त्यांनी नाही म्हणून सांगितलं, मला काय म्हटले, हा किस्मे गलबला, हा मला काय समजते म्हटले. नाही मी तुम्ही युक्ती करा, हा माझ्यासारखं डायरेक्ट तुम्ही काय म्हणू नका, मी डायरेक्ट बोललो, मला वाटलं होतं थोडसं हे करतील, परंतु ते त्यागी असल्यामुळं त्यागी माणसं कोणाचंच ऐकत नाही. आता आपल्याला सर्व परम गुरुवर नारायणगिरी महाराजांचा चांगला संवाद झाला, ते कोणाचंच ऐकत नव्हतं. जो समोर आला त्याला पहिलं चांगलं थोडं शुद्धीकरण करीत होते चांगलं, कारण असं नाही भीड भार तुका म्हणे साना थोर, लक्षात घ्या असे संत असतात आणि तेच खरं कल्याण करू शकत असतात. त्याप्रमाणे भगवान विष्णूने सांगितले की ते माझं ऐकायला तयार नाही, तुम्ही काहीतरी करा. त्यावेळेला नारद महाराज नारद गेले, म्हणजे ठीक आहे म्हटले, भगवान तुमची आज्ञा आहे, आता मागचं पुढं तुम्ही सांभाळा बरं का, नाही तर बिघडलं तर माझ्याच फाशीला येईल, तू काय काळजी करू. म्हणजे तू अटक झाला का मी सोडून आणतो. विठ्ठल 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 पाठीमाग सोडून असणाऱ्या म्हणून ते गुन्हेगार जास्त वाढतील, लक्षात घ्या. गुन्हे जास्त होतात याचं कारण याच्या पाठीमाग सोडवणारे असतात.
तो भाग नाही आपला. तात्पर्य मला सांगायचंय, भगवंताने आश्वासन दिलं काही काळजी करू नको म्हटले, जा बिंदळ जा म्हटले, मी सांभाळून घेतो. नारद महाराज गेलेले आहेत कैलासामध्ये, पार्वती माता होते त्या ठिकाणी, भगवान शंकर गौरतरी आपले ध्यानस्थ बसले होते, मना काहीतरी चिंतनात होते, पार्वती माता होती, पार्वती मातेनं नारदाचं स्वागत केलं. नारद बसले त्या ठिकाणी इकडच्या तिकडच्या गप्पा मारीत मारीत काय, आणि शेवटी शेवटी सांगितलं, माताजी भगवान भोलेनाथ कुठे गेले आहे म्हटले, म्हणजे ते समाधीस्थ राहतात. कधी गेले म्हटले, आता ते त्याचा नियम नाही म्हणे, कधी समाधीत असतात नेहमी, कधीतरी येतात म्हणे, कधीतरी जातात म्हणे, एवढं समाधीत राहतात तुम्हाला काय बरं, याचं कारण काय बरं? याचं कारण आता मलाही माहीत नाही म्हटले. नारदा तुम्हाला माहीत असेल तर सांगा. तर म्हटले, आता सांगितलं तर म्हटले खरं बोललं तर सख्या आईला राग येतो, असं असतंय म्हटले. नाही नाही नारदा, तुमच्याबद्दल कोण राग धरणार आहे, अहो तुम्ही सर्व ठिकाणी तुम्ही वंदनीय आहात, तुम्ही काय काळजी करू, काय सांगा म्हटले, काय असत म्हटले, मला सांगा भगवान एवढे समाधीत राहतात कारण काय, आला यांना कारण का? तर ते म्हटले मला सांगता नाही. म्हटले त्यांना एक ब्रह्मविद्या माहीत आहे म्हटले, ब्रह्मविद्या, ब्रह्मानंदा ब्रह्मानंदे लागली टाळी कोणी देहाते सांभाळ, ब्रह्मानंद त्यांना प्राप्त आहे म्हटले. आणि तो ब्रह्मानंद प्राप्त असल्यामुळं ते आणि हमेशा आपल्या समाधीत असतात, त्या ब्रह्मानंदात असतात. म्हणजे ब्रह्मानंदात त्यांना काय होतं, म्हणजे आनंद प्राप्त होतो, आनंदाचे डोई, आनंद तरंग, आनंदाचे अंग, आनंदाचे आनंदही आनंद असतो, म्हणजे फार आनंद आहे त्याच्यासारखा जगामध्ये दुसरा आनंद असं होय. मग नारदा काय करायला पाहिजे, तुम्हाला नाही दिला का म्हटले, तुम्हाला नाही सांगितला का म्हटले, त्यामुळे म्हणजे ते आनंद प्राप्त होण्याकरता काय करावं, ते म्हणले त्याला अमर कथा ऐकावं लागते, अमर कथा ऐकावं लागते. आणि ती अमर कथा ऐकली की ब्रह्मानंद प्राप्त होतो, सेवितो हा रस वाटितो अनेका, घ्या रे होऊ नका रान भरी. मग तो ब्रह्मानंद प्राप्त होतो म्हटले अमर कथा पाहिल्यानंतर. म्हणजे तुम्हाला सांगितली नाही कथा, नाही ना म्हणे आम्हाला कधी सांगितलं आणि मी ऐकलं नाही. मग आता म्हटले सावधान राहा, आले का तसं जेवायला वाढवू नका आणि जेवू नका. दुसरं काय करतील बिचाऱ्या, एक तर रुसून बसतीला, काही जर नाही ऐकलं पतिराजानी तर ऋतू रुसून बसतीला, जेवायला वाढणार नाहीत आणि जेवणार नाहीत, याच्या व्यतिरिक्त काय नाही. आता जरा बदल झालेला वाटतो म्हणा, तुमची वाट पाहत नाही, ज्यांना माहीत हे कधी येतील काही भरोसा, उरकून सर्व समजून बसतात बरं बिचाऱ्या. आले तर सांगतात की त्या कोपऱ्या त्या याच्यावर त्या याच्या अमक्या ठिकाणी भाजी आहे, अमक्या ठिकाणी पोळे हाता आणि ख्या खा. आणि तो हक सोडून द्या, तात्पर्य मला सांगायचं काय, विचारी पतिव्रता हे असणारी पार्वती माता भगवान शंकराला जीव घातल्याशिवाय जेवत नव्हती. म्हणून तर लक्षात घ्या, आज इतिहास आहे, जिजाबाई लोक उलट सुलट वर्णन करतात, तुकोबारायांना जीव घातल्याशिवाय जेवत नव्हती ती माता. म्हणून आज तिची कीर्ती आहे, नाही नाही तुकोबारायांच्या अगोदर तिला भगवंताने दर्शन दिलं, साधना ही लक्षात ठेवा. जोपर्यंत भगवान शंकर समाधीत असायचे तोपर्यंत पार्वती माता सुद्धा काही खात नव्हती, लक्षात घ्या, ती सुद्धा उपाशी असायची. भगवान शंकर आल्यानंतर जेवायची. नारदाने सांगितलं, नारद निघून गेले, भगवान शंकर आले, आल्यानंतर पाहिलं तर ना थोडंसं रंगरूप कळत असेल मला वाटतंय, कारण मला अभ्यास नाही, मग तुम्हाला तर अभ्यास आहे ना. घरी आल्यानंतर कसा काय आहे, अवतार पांडुरंगा रुक्मिणी माता काय, रुक्मिणी कशा रुसल्या, रुसल्यानंतर कळत असेल, एखादं भांडच पडल नाहीतर सन्नाटा घरामध्ये राहील, तर म्हणजे तुम्हाला का माहीत, अशा प्रसंग आम्हाला कधी कधी येतो घरी गेल्यानंतर. त्याचं काय अगोदर विचारलं ते बाबा घरी विचारलं का नंतर जायला बरं, ते म्हणते नाही नाही विचारलेलं आहे. असो विनोदाचा भाग सोडा, पार्वती माता बोलायला तयार नाही, वाढायला ती काय असेल ते त्यांचा फलाहार किंवा काय असेल ते वाढायला तयार नाही. शंकराने वाटले काहीतरी झालं, काहीतरी गडबड झालेली दिसते ज्या अर्थी, नाही तर प्रत्येक त्या ठिकाणी आल्यानंतर दाराशी येते स्वागत करते आणि त्या ठिकाणी आपल्याला बसा उठा सर्व होत्या, ते यावेळेला काहीच होत नाही, त्याचा अर्थ काहीतरी गडबड आहे. म्हणून त्यांनी लगेच गणपती आपला नंदीला विचारलं, काय नंदी कोणी आलतं का म्हटले, म्हणजे नारद मुनी आणते
नारद म्हटल्यानंतर मग म्हटले ठीक आहे, म्हणजे काहीतरी काडी लावून गेले असतील, कारण त्यांचं कामच होतं काय शहाडी लावणं. ते म्हणाला संत आणि शहाडी का लावतात, याचं कारण तुम्हाला माहीत असेल, लक्षात घ्या. गोकुळा ज्यावेळा भगवंताचा अवतार झाला त्यावेळेला शहाडी आणि शिंदळकी आणि चोरी ह्या बिचाऱ्या गावाच्या बाहेर गेल्या होत्या आणि त्या ठिकाणी गेल्या आणि रडत बसल्या होत्या स्त्रीच्या रूपानं. नारदाची भेट झाली आणि मग त्याला दया आली आणि म्हटले तुम्ही रडता कशाला, म्हणले आम्हाला बाहेर काढून दिलं. चला कोण काढून दिलं, म्हटले भगवान अवताराला आलाय, भगवंताकडे घेऊन गेले. मी म्हटले तुमचा काय इच्छा असेल ते पूर्ण करायला लावतो देवाला आणि हे आश्वासन देतो. आश्वासन देऊन गेले, घेऊन गेले आणि देवाने ओळखलं की नारदाने कोणतरी बरोबर आणलंय. नारदाने ओळखलं अंतरी जाणे सकळणाराने. नारदा म्हणले हे कोण आणले, म्हणले आणि कधीपासून म्हटले शिष्य घेऊन फिरता, म्हटले शिष्य घेऊन फिरत बरे, मत आजकाल शिष्यनी बी घेऊन फिरायला लागली माणसं. त्यावेळा ते म्हणले हे काय, नाही हे नाही, म्हणले हे माझं काही संबंध नाही यांचा, ह्या रडत होत्या तुमच्या गोकुळातून बाहेर जा, त्यांना आणले, म्हटले आता यांचं काय सांत्वन करा. अरे म्हणे नारदा ह्या कोण तुला माहीत आहे, म्हटले मला तर माहीत नाही, मग तुम्हाला माहीत असं सांगा. अरे एक हे म्हणले एक चोरी आहे, एक म्हणले शिंदळकी आहे आणि एक म्हटले लबाडी आहे चहाडी आहे. कशाला आणल्या, म्हटले म्हणले देवा मला काय माहीत आहे, आणल्या तुमच्या भरोशावर आणल्यात, यांचा स्वीकार करा आता. ते म्हणले तसं नाही, म्हटले हा आता आपण वाटणी करू, म्हटले तू काही घेईन मग काय घे, आता दोघाचाही बी गलती आहे, तू आणल्या ना आता मला करावं लागलं. मग ती शहाडी नारदाने घेतली आणि त्या दोन होत्या ना चोरी आणि ते मग भगवंताला ते चोरी करावलं, त्याचं कारण ते आहे असो. त्याप्रमाणे नारदाने नारद येऊन गेला म्हटल्यानंतर भगवान शंकराने सांगितले की काहीतरी यांनी काडी लावली, आता भांडण लावलं. मग विचारले गोडी गोडीनं सांगितले की पार्वती काय असेल ते सांग, म्हटले आता नारद येऊन गेले काय सांगितलं मला माहीत नाही, मग तुला काय पाहिजे असेल ते मी द्यायला तयार आहे. हाच मंत्र लक्षात घ्या, तुम्ही बी लक्षात ठेवा. अशी गडबड झाली तर सांगा म्हणा, तुम्हाला जे पाहिजे असेल तर द्यायला तयार आहे. की मिटलं भांडण समजायचं. पार्वती म्हटले खरंच का, म्हटले हा, म्हटले वचन द्या, हे म्हटले वचन. मग म्हटले मला ब्रह्मविद्या अमर कथा सांगा. अरे बापरे, म्हटले हे का अमर कथा का, एक बाया माणसाचं ऐकायचं काम आहे. अरे वेदांत हे ब्रह्मविद्या ऐकायचं म्हणजे त्याला निष्णात साधन चतुष्ट संपन्न अधिकारी लागतो, हे कोणालाही जमत नाही लक्षात ठेवा. आता काय करावं, आता ह्याचं वचन दिलं आणि नारदाने हे लावले, आता काही इलाज नाही. पण म्हटले उभ्या बाजारात कथा हे तो नावडे पंढरीनाथ. इथं जर मी ते ब्रह्मविद्या किंवा काहीतरी वेदांत सांगत बसलो तर निमेषी मी झोपून जातील, निमेषी मी उठून जातील आणि जेवायला बरोबर टाईमवर येतील, परंतु बसणार नाही, कारण वेदांत ऐकायला अधिकार लागतो. आता परंतु वचन गेलं आहे, प्राण जाई परी वचन न जाई, ही परंपरा असल्यामुळं भगवान शंकर म्हटले ठीक आहे, परंतु एकांतात जावं लागेल. म्हटले पार्वती असं कुठेही चालत नाही, उभ्या बाजारात चालणार नाही, मग एकांतात चला. आपल्याला काय म्हटले मग जेथ निकुट मठ होवा की शिवालय, असं म्हटलं लक्षात घ्या. एकांत म्हणजे एक तर समुद्राचा किनारा, नदीचा किनारा किंवा जंगल, अशा ठिकाणी पहाडात जावं लागत असते. हे तसं तपश्चर्या कुठे होत नाही लक्षात घ्या, नाही तर आम्हीच बसलो आमच्या घरात आणि एकदा कुठं बसलो जप करीत तर काही नाही लक्षात घ्या. आमचा हरिपाठ सुद्धा पुरा होत नाही. हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा आणि सर्व त्या तिकडं गॅसवर चहा झाला का इकडं लक्ष असते. लक्षात घ्या, आलं अवघड आहे आपला हरिपाठ आहे अवघड आहे आणि पोथीपुराणे भजन आहे अवघड आहे, लक्षात ठेवा. असो तात्पर्य मला सांगायचं काय की म्हटले एकांतात जाऊला आणि चला म्हटले. मग लक्षात ठेवा भगवंताने सांगितले आपण आता तुला ब्रह्मविद्या जर ऐकायची असेल तर म्हटले तुला समुद्राच्या काठी जावं लागले. एकांतात जावला समुद्राच्या काठी नेलं, लक्षात घ्या. आणि त्या ठिकाणी नंदीला सर्पाला सर्वांना गणपतीला कोणालाही बी येऊ दिलं नाही आणि एकांत ठाणी अशा समुद्राच्या काठी भगवान शंकर त्या ब्रह्मविद्या सांगायला सुरुवात केलेली आहे. परंतु ब्रह्मविद्या फार अवघड आहे लक्षात घ्या. पण त्याप्रमाणे ब्रह्मविद्या ऐकता ऐकता पार्वतीला झोप लागली आणि भगवान विष्णू
त्या ठिकाणी लक्षात घ्या आलेले आहेत. याचं कारण का, नारदाने काम केलं हे भगवान विष्णूला कळालं होतं. नारद गेले होते, देवा मी माझं आता काम केलंय म्हटले, आता पुढचं तुम्ही सांभाळा बरं का. भगवान त्याच्यावरच म्हणजे त्या याच्यावरच होते, मागावरच होते, आता भगवान शंकर पुढचं काय करतात. म्हणून भगवान शंकर त्या समुद्राच्या काठी गेले आणि गुप्त रूपाने भगवान विष्णू त्या ठिकाणी आलेले आहेत. आणि आल्यानंतर जोपर्यंत लक्षात घ्या ते ब्रह्मविद्या पार्वती माता ऐकत होती तोपर्यंत भगवान देखील मधून पाहायचे. परंतु ब्रह्मानंदे लागले टाळी, कोणी आध्या ते सांभाळी. वक्ता तो वक्ता नव्हे श्रोते नवीन, श्रोता जसा असेल तसा वक्ता देखील प्रफुल्लित असतो, आनंदित असतो. त्याप्रमाणे जोपर्यंत पार्वती ऐकत होतो तोपर्यंत भगवान शंकरही तलीन झाले म्हणजे सांगत होते. परंतु नंतर भगवान शंकराने डोळे मिटले आणि ते ब्रह्मविद्या सांगायला सुरुवात केली. शंकराचे डोळे मिटल्यानंतर पार्वती मातेचेही डोळे मिटले, अर्थात झोप आली आणि ती ब्रह्मविद्या तर प्रवाह चालू झालेला आहे. ब्रह्मानंदी लागली टाळी अशा प्रकारचा त्या ठिकाणी भाव तयार झालेला आहे. भगवान विष्णू त्या ठिकाणी सांगले की आता हे ब्रह्मविद्या वाया जाईल. म्हणून एका माशाच्या पोटामध्ये भगवान विष्णूंनी प्रवेश केला. आणि लक्षात ठेवा, ही सर्व ब्रह्मविद्या ऐकली, ऐकल्यानंतर ज्यावेळा पूर्ण ब्रह्मविद्या झाली आणि नंतर भगवान शंकराने डोळे उघडले, पाहतात पार्वती झोपलेली आहे. आणि हुंकार कोण देत होतो म्हटले, कारण भगवान शंकराने पार्वतीला सांगितलं होतं की तू जागृत राहा आणि तू जागृत आहे हे मला कळण्याकरता हुंकार देत चाल. तशी हुंकार देत होते, कधी हुंकार बंद झाला शंकरालाही कळालं नाही. आणि तो हुंकार भगवान विष्णूंनी मच्छाच्या पोटातून लक्षात घ्या द्यायला सुरुवात केलेली आहे. पूर्ण ब्रह्मविद्या ऐकली आणि मग ज्यावेळा ब्रह्मविद्या सांगण्याचं संपन्न झालं, पूर्ण झालं, डोळे उघडले, पाहतात पार्वती झोपलेली आहे. परंतु हुंकार कोण दिला, ब्रह्मविद्या कोण ऐकली, चोरून ऐकली. भगवान शंकराने आपला तिसरा डोळा उघडला आणि हातामध्ये त्रिशूळ घेतला, कोण आहे म्हटले, कोण ऐकली. इकडं तिकडं पाहता पाहता एक मासा होता असा तोंड वासून, कारण आत भगवान विष्णू होते. आणि त्या माशाला पाहिल्याबरोबर यानेच ब्रह्मविद्या ऐकली असं म्हणून लगेच त्या ठिकाणी त्रिशूळ त्या ठिकाणी फेकून मारलेला आहे. त्रिशूळ मारल्याबरोबर त्या माशाचा कान तुटल्या गेला आणि तिथून कानफाड्या परंपरा संप्रदाय सुरू झाला. विठ्ठल अशा प्रकारे लक्षात घ्या, त्या ठिकाणी का त्या ठिकाणी त्रिशूळ झाल्याबरोबर तो मासा त्या ठिकाणी फाडल्या गेला किंवा शरीर तुटल्या गेलं आणि कान फाडल्या गेला आणि त्या माशाच्या पोटातून हा दिव्य असणारा असणारा जो अवतार आहे त्या ठिकाणी भगवान विष्णूचा बाहेर पडलेला आहे. आणि अशा प्रकारे ती ब्रह्मविद्या त्या ठिकाणी मच्छाच्या पोटातून निघाल्यामुळं त्याचं नाव पडलंय मच्छिंद्रनाथ. लक्षात घ्या, मच्छिंद्रनाथ मच्छाच्या पोटून असल्यामुळं अशा प्रकारे मच्छिंद्रनाथाला आदिनाथापासून जी विद्या प्राप्त झाली आणि त्याच आदिनाथाला म्हणजे आदिनाथ म्हणजे भगवान शंकर, शंकरापासून ती ब्रह्मविद्या प्राप्त झाल्यामुळं ती परंपरा तिथून त्या आदिनाथालाच त्या शंकरालाच गुरु मानून त्या गोरखनाथाने काय केलं, आपल्या मच्छिंद्रनाथाने ही परंपरा पुढे चालू ठेवलेली आहे. आणि या परंपरेचे आद्य गुरु कोण आहेत हे ज्ञानोपरायणी अभंगाच्या प्रथम चरणात सांगितलंय. मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला, मच्छिंद्राने बोध Thank you.
सर्वांना जेवायचंय ना, जेवायचं ना, मग जर पोट मोकळं नाही झालं तर तुमचं जेवण बसाल का जेवायला? अहो पोट मोकळं झालं त्याच्याकरता भजन करायला पाहिजे, टाळ्या वाजवायला पाहिजे, म्हणजे काय होते की जरा जेवायला जरा रुची गोड लागल. सर्वांनी वर हात करा आणि मोठ्या प्रमाण टाळ्या वाजवा, म्हणजे शासी केला गोरक्ष ओळला गैनी प्रती. अशा प्रकारे आपण ज्यांची सेवा करत आहात, त्यांचा उत्सव करीता, ज्यांचा भंडारा करीता, सप्ता करतात, ते सिद्ध पुरुष नाथ परंपरेतील असणारे मच्छिंद्रनाथ महाराज आणि गोरखनाथ महाराज यांची संभावना किंवा त्यांचं अधिष्ठान या ठिकाणी असं आपण मानून तो करत आहात. आनंदाची गोष्ट आहे. या सिद्धांची अशी परंपरा आहे, लक्षात घ्या. कारण सिद्धांच्या समाधीजवळ सिद्धी असते, लक्षात घ्या. अष्टमहासिद्धी ओळंगती द्वारी नवदिता दुरी दवडिता, अष्टमहासिद्ध्या त्या जवळ असतात, लक्षात घ्या. हा त्याचाच परिणाम आहे की या ठिकाणी एवढं मोठा अन्नदान चालू आहे, एवढं ज्ञानदान चालू आहे, या ठिकाणी हा आनंद सोहळा चालू आहे, ह्या सिद्धी आहेत, लक्षात घ्या. जे अशा सिद्धाची सेवा करतील हा त्या अशाच्या सेवेचा मोबदला सिद्ध कधी ठेवत नाही. त्यांची सिद्धी तुमच्या घरी संपन्नता लावल्याशिवाय राहत नाही, लक्षात घ्या. सिद्धी सर्व काम करीत असते कारण त्यांच्या चरणाजवळ सिद्धी असते. म्हणून अशा सिद्ध पुरुषांची लक्षात घ्या, या ठिकाणी समाधी आहे, दोन समाधी आहे माझी. त्यांची परंपरा लक्षात घ्या, सिद्धांची आहे. 84 सिद्धाचा सिद्ध मिळतो, 84 सिद्ध झालेले आहेत नाथ परंपरेमध्ये. त्यापैकी 9 सिद्ध नऊ नारायण प्रथम या पुतळावर आले आहेत. त्यापैकी पहिले नाथ मच्छिंद्रनाथ आले आहेत आणि त्यांचे गुरु म्हणून भगवान शंकर आदिनाथ त्या ठिकाणी आलेले आहेत. आणि त्या आदिनाथापासून ही ब्रह्मविद्येचा प्रवाह कुठपर्यंत आला आहे, ज्ञानोपाराय म्हणतात की आमच्या बरोबर आमच्या पर्यंत आला, लक्षात घ्या. आदि गुरु शंकरा तेथोनी परंपरा बोधाचा संसारा झाला तो आमच्या ज्ञानोपाराय म्हणतात आमच्या पर्यंत तो बोध आलेला आहे. आदिनाथापासून त्यांना मच्छिंद्रांना तो प्राप्त झाला. मच्छिंद्राने गोरक्षनाथाला तो बोध दिला. गोरक्षनाथाने गैनीनाथांना दिला आणि गैनीनाथाने निवृत्तनाथांना दिला आणि निवृत्तनाथाने ज्ञानोबारांना दिला. आणि अशा प्रकारचा तो ज्ञानोबारायाने आम्हा आपल्या सर्वांना दिला, लक्षात घ्या. म्हणून अशा प्रकारचा हा बोध ज्ञानोबारायापर्यंत या नाथ परंपरेत आलेलाच बोध या कीर्तन प्रवचनाच्या माध्यमातून प्राप्त होतो. म्हणून ही वारकरी परंपरा ज्ञानोबारायाने चालू केलेली आहे. समजून शिकून असं काही कोणी बी काहीतरी काढलं कुठून तरी बघलं तुन दिले सोडून असं नाही, लक्षात घ्या. ज्ञानोबाराय संन्यासी होते, लक्षात घ्या. योगी होते, एवढंच नाही ज्ञानी होते. अशा प्रकारचे ज्ञानी यांचे शिरोमणी साधकाचे मायबाप होते. सर्व संपन्न ज्ञानोपार असताना त्यांनी वारकरी संप्रदायाचा पुरस्कार केला, स्थापना केली. ज्ञान देवे रचिला पाया आणि उभारिले देव. म्हणून या संप्रदायाला लक्षात घ्या, पूर्वपीठिका गुरु परंपरा ही नाथ संप्रदायाची आहे, लक्षात ठेवा. म्हणून अशा पद्धतीनं या वारकरी संप्रदायाची परंपरा या महाराष्ट्राला लाभलेली आहे, हे आपलं भाग्य आहे, लक्षात घ्या. दुष्काळात सुद्धा
माणसं अखंड हरिनाम सप्ताह करतात, कारण याच्या पाठीमाग महापुरुषांची शक्ती आहे, सिद्धी आहे, कृपा आहे, आशीर्वाद आहे, लक्षात ठेवा. त्यामुळं एवढंच नाही, या कोरोनाच्या काळात सुद्धा काही लोकांनी छोटे मोठे सप्ताह करून उत्सव केले. आता तुमच्या गावातला भंडारा झाला का नाही कोणा उठा उठा. नसल झाला, कारण एवढा मोठा भंडारा करायला परवानगीच नव्हती. मग थोडेफार तरी काहीतरी नैवेद्य केलाच असेल म्हणा. नेम खंडित झाला. हा मला वाटतं अशी पाटील डांगे पाटलांनी मला सांगितलं की ते चालू ठेवलं होतं. अशा पद्धतीनं लक्षात ठेवा, ही परंपरा चालू आहे, सिद्धांची परंपरा आहे. ती सिद्धांची परंपरा कशी निर्माण झाली हेच लक्षात या अभंगात ज्ञानोबारायाने सांगितले आहे. आदिनाथ गुरु म्हणजे आदिनाथ हे पहिले गुरु आहेत. कोण? भगवान शंकर गुरु आहेत. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा, हे जे इथून पुढे सिद्ध झाले आहेत ना, त्या सिद्धांचे गुरु आदिनाथ आहेत. आणि त्यांचे शिष्य मच्छिंद्रनाथ आहेत, लक्षात घ्या. मच्छिंद्रांचे शिष्य गोरखनाथ आहेत, आणि गोरखनाथाचे शिष्य गैननाथ आहेत, गैननाथाचे शिष्य निवृत्तनाथ आहेत, आणि निवृत्तनाथाचे शिष्य ज्ञानोबार आहेत. अशा प्रकारचा या अभंगातून लक्षात घ्या परंपरा सांगितले. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा, मच्छिंद्रतयाचा मुख्य शिष्य, मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला, गोरक्ष ओळला गैनी प्रती, गैनी प्रसादे निवृत्ती दातार, ज्ञान देवा सार सोजविले. सर्व लक्षात घ्या, या ब्रह्मज्ञानाचं ब्रह्मविद्येचं सार ज्ञानोबारायांकड आलं, लक्षात ठेवा. ईश्वरे सूर्याची स्तुती, निधली सूर्या हाती. लक्षात घ्या, ज्यावेळा निवृत्तनाथांनी आपल्या आपली परंपरा ज्ञानोबारांना सांगितली आणि ती ब्रह्मविद्या ज्ञानोबारांना देऊन टाकली. कथा सांगत नाही आता. आणि टाकल्यानंतर सांगितली, बाबा रे ज्ञानोबा म्हटले, आपली आमची परंपरा आहे म्हटले, आमच्या परंपरेनुसारच चाल बर का. परंतु ज्ञानोबारांना सांगितले की गुरु महाराज, आता म्हटले तुमचं काम तुम्ही केले, आता आमचं काम आम्ही करतो म्हटले. कशाप्रमाणे? म्हटले ईश्वराने तेज म्हटले सूर्याला दिलं, एकट्या सूर्याला दिलं, परंतु सूर्य म्हणे किती परोपकारी आहे, त्या सूर्याने सऱ्या जगाला तेज दिलं. प्रकाश आज सूर्याचा आहे. कोणाकडून काही टॅक्स घेतलाय का? बिल भरायचंय का? कोणी आले का चिठ्ठी? काही काही नोटीस आली का की तुमच्या किती वर्ष झालं बिल भरलं नाही म्हणून, तुम्ही सौर ऊर्जा लावली, ते अमुक केलं, तमुक केलं, काही आले का? आज सूर्यावरही बऱ्याच सौर ऊर्जा चालू झाल्या ना. हा, लाईटी चालू झाल्या. बर, काय काय आता सर्व चाललेलं आहे, त्या सूर्यावर चाललंय ना, सूर्याचं तेच घेतलंय. कधी त्यांनी नोटीस दिली का? नाही. लक्षात ठेवा, ते म्हणजे त्यांनी जरा परोपकार केला. परोपकाराय पुण्याय पापम परपिण, परोपकार त्यांनी केला. तसं गुरु माऊली आता म्हटले मी सुद्धा परोपकार करणार, आता मी हे ज्ञानाचं सूत्र आता म्हटले मी सर्व जगाला देईल, जगा देतो असं म्हटलं आहे. अशा प्रकारचा ब्रह्मविद्येचा अशा प्रकारचा सुकाळ सर्वांमध्ये करील, अशा प्रकारे त्यांनी सांगितले की मी सहा सर्वांना देईल म्हटले. म्हणून ज्ञानोपरायाने या संप्रदायाची काय केली, स्थापना केली, आणि याच्यामध्ये सर्वांना सामावून घेतलं. कारण नाथ परंपरा अशी होती की एक गुरु आणि एक शिष्य दुसऱ्याला नव्हतं, कारण 12 वर्ष त्याला तपश्चर्या करावं लागत होते. आता कोणाला जमत आहे 12 वर्ष तपश्चर्या करायला? 12 तास नाही, 2 तास बसणं फार अवघड झालेलं आहे. आता जर 9चा काटा जर इकडे तिकडे गेला तर कीर्तनही गेलं आणि श्रवण श्रवणही गेलं. हा, लक्षात घ्या, 12 वर्ष उभं राहून तपश्चर्या करत होते. 12 वर्ष अशी परंपरा होती. कोण वागणार आवल्या माहीत होतं. लक्षात ठेवा की या जयंतीला तपश्चर्या जमणार नाही. म्हणून माऊलींनी अशा प्रकारची एक परंपरा निर्माण केली, त्याच्यामध्ये सर्व लक्षात घ्या. तपश्चर्या आली, योग आला, भक्ती आली, ज्ञान आलं, सर्वांचा समावेश करून अशा प्रकारची ही परंपरा निर्माण केलेली आहे. तुम्ही म्हणाल कसं काय केले आहे, लक्षात ठेवा. या परंपरेमध्ये ज्ञानोबारायांनी आणखी 2 परंपरा मिक्स केल्या आहेत. एक योगाची परंपरा निर्माण मिक्स केलेली आहे,
आणि दुसरी भक्तीची परंपरा या ठिकाणी मिक्स केलेली आहे आणि ही तपश्चर्याची ना सिद्धांची परंपरा आहेच. म्हणजे ती कोणती? जी विष्णू पासून जी आलेली आहे. मुख्य महाविष्णू चैतन्याचे मूळ संप्रदाय फळ तेथून या विष्णू पासून एक चैतन्य परंपरा आली होती, भक्तीची परंपरा आली होती आणि ती परंपरा ज्ञानोबारायाने या परंपरेने मिसवली. आणि दुसरी एक दत्त परंपरा होती, योग्यांची परंपरा. आणि दत्त परंपरेला सुद्धा याच्यामध्ये मिसळून घेतलं आणि त्रिवेणी संगम केला. आणि अशा प्रकारचा हा संप्रदाय संप्राय दिला आम्हा हाती, आपल्या हाती तो दिलेला आहे आणि सर्वाला सावन अशा प्रकारचा हा ही परंपरा चालू ठेवलेली आहे. आणि या परंपरेचे ज्ञानोबाराच्या परंपरेचे गुरु आदिनाथ म्हणजे शंकर आहेत, त्यांचीच परंपरा ही आतापर्यंत आहे. आणि ज्ञानोबारा म्हणतात आमच्या गुरुने आम्हाला सर्व दिलेलं आहे आणि हे तुम्हाला आम्ही आता वाटित आहे वाटितो आणि का असं म्हटलंय, घ्या रे होऊ नका सेवितो हा रस वाटितो आणि का घ्या रे होऊ नका सेवितो हा रस वाटितो आणि का सेवितो हा रस वाटितो आणि का कधी आपण भेद मानायचा नाही, भेदा भेद भ्रम अमंगळ तो एकच आहे सर्वांना लक्षात घ्या. विठ्ठलाच्या भक्तीला आपलं लावलं का तर या कलियुगामध्ये भगवंताला संतांनी प्रार्थना केली, देवा तुमच्याशिवाय अधिष्ठान असल्याशिवाय काहीतरी आराध्य लागते. गुरु जरी असले तरी प्रत्येकाला एक इष्ट असावं लागतं. इष्ट म्हणजे आपलं आवडणारं दैवत, त्याला इष्टदैवत म्हणतात. एक दैवत लागत असते. मग त्याने सांगितले की आम्हाला गुरु परंपरा जर मिळाली परंतु इष्ट पाहिजे देवा. मग म्हटले आता तुम्हीच आता म्हणले त्या ठिकाणी या. म्हटले येईल परंतु मी काही करणार नाही, उभा राहील आणि मी तुम्हाला आशीर्वाद देईल बाबा, बाकीचं काही करणार नाही, दर्शन देईल. म्हणजे भगवान तुम्ही दर्शन जरी झालं तरी खूप झालं म्हटले. म्हणून विटेवरी उभा पांडुरंग लक्षात घ्या, भगवान विटेवर उभे राहिले आहेत. आता ती कथा मोठी आहे, सांगायला वेळ नाही आहे. अशा प्रकारे या वारकरी साम्राज्याचं इष्ट दैवत असणार पांडुरंग परमात्मा आहे आणि म्हणून ज्ञानोबारायाने या आपल्या परंपरेला फाटा देऊन इतर परंपरेला सामावून घेऊन विठ्ठलाच्या भक्तीला लावलं लक्षात घ्या. कारण विठ्ठलाच्या भक्तीमध्ये आपल्या जीवनामध्ये तीन एक गोष्टी आपल्याला फार महत्वाच्या आहेत. आपल्या जीवनात आपलं शरीर एक महत्वाचं आहे, एक मन महत्वाचं आहे आणि वाणी महत्वाची आहे. आणि या तिन्ही असणाऱ्या माध्यमातून आपल्याला देवाची सेवा घडेल अशा प्रकारचे उपक्रम केलेले आहेत. अखंड हरिनाम सप्ताह सुद्धा त्यातलाच एक भाग आहे. या ठिकाणी तिन्ही सेवा घडतात. आता तुम्ही या ठिकाणी बसलात, शारीरिक सेवा आहे. आता पुष्कळ आता पाय गुरगुर करत असतील, काही जड पडत असतील, काही दुखत असतील, तरी बसलात ना. सुखदुःखे समय कृत्वा, आता कधी सुटेल हेच वाट असतील, परंतु तरीही बसलात ही शारीरिक सेवा आहे. दोन तास बसलात हे शारीरिक सेवा आहे. आणि मधून मधून विठ्ठल विठ्ठल म्हटलात ती वाचिक सेवा आहे. आणि आम्ही देवाच्या सेवेला, नाथ महाराजांच्या सेवेला, नवनाथांच्या सेवेला या ठिकाणी आहोत. मनामध्ये नवनाथ महाराजाबद्दल श्रद्धा आहे ही मानसिक सेवा आहे. ही तिन्ही प्रकारची तपश्चर्या लक्षात ठेवा.
या कार्यक्रमात घडत असते. म्हणून संतांनी ही परंपरा घालून दिलेली आहे. दुसरी परंपरा एक आहे, टाळ दिंडी हाती घेऊ नये. तुमच्या गावची बी दिंडी आता चांगली महाराजांनी काढून दिलेली आहे, ती परंपरा आपण चालवली आहे. धन्यवाद आहेत, नाही तर काय होतंय, बाबा गेला दसम्या गेला असं होऊन जाते. बऱ्याच ठिकाणी सऱ्या परंपरा बंद पडल्या, मग तुम्हाला आम्ही शतशा धन्यवाद देतो. चांगल्या पद्धतीनं तुम्ही तो पालखी दिंडी सोहळा चालवलेला आहे, कारण दिंडी सुद्धा अत्यंत महत्वाची आहे. लक्षात घ्या, त्यांनी सांगितलं की सोपं आहे परंतु फार मार्मिक आहे, महत्वाचं आहे. त्या दिंडी सो बरोबर सुद्धा पायी चालत असताना शारीरिक सेवा, शारीरिक तपश्चर्या होती. मुखाने नामस्मरण चालत असताना वाचिक सेवा होती, वाचिक तपश्चर्या होती. आणि मनामध्ये विठ्ठलाच्या दर्शनाला आम्ही चाललो, विठ्ठलाची मूर्ती हमेशा समोर येते म्हणून मानसिक सेवा होती. अशा प्रकारचे उपक्रम या वारकरी संप्रदायामध्ये केले असल्यामुळं प्रत्येक देवतेच्या कोणत्याही देवतेचा उत्सव असो त्या ठिकाणी सप्ताह कीर्तन करण्याची परंपरा आहे. लक्षात घ्या, याच्यातून ह्या तिन्ही प्रकारची सेवा, तिन्ही प्रकारची तपश्चर्या घडते. याचा परिणाम आपल्या जीवनात असणारे आध्यात्मिक, आधिभौतिक आणि आधिदैविक ताप जे आहे, दुःख आहेत, ते नष्ट होतात. लक्षात घ्या, आणि हे लोक परलोक आपला साध्य होतो. म्हणून हे असे उपक्रम आहेत. म्हणून हा आपल्या नाथांच्या कृपेनं, नाथांच्या भंडाऱ्या निमित्तानं हा उत्सव आपण चालू ठेवलेला आहे. त्याबद्दल धन्यवाद आहेत. त्यामध्ये अनेकांचं योगदान असेल, ज्ञानदान असेल, अन्नदानाकरता कोणी योगदान केलं असेल, कोणी अनेक प्रकारच्या या व्यवस्थेकरता आर्थिक दान केलं असेल, सर्वांना मी धन्यवाद देतो. आणि अनेक सांगितल्याचं सर्व सांगत बसलो ते तुम्हाला माहीत आहे, ते सांगून काय फायदा आहे, म्हणून मी काय सांगत नाही जास्त. वेळ झालेला आहे, तेव्हा या ठिकाणी सर्वांनी उपस्थिती भरपूर आहे आणि या उपस्थितीमध्ये हा आनंद सोहळा चालू आहे. असाच आनंद सोहळा नाथांच्या कृपेनं चालत राहो असे नाथांच्या त्यांनी प्रार्थना करतो. आणि या उपस्थित असणारे मृदंगाचार्य आमचे दीक्षित महाराज आणि त्यांचीही बालमित्र मंडळी म्हणजे विद्यार्थी आणि त्याचबरोबर ग्रामस्थ टाळकरी असतील, बाहेरच्या गावचे बी काही टाळकरी आहेतच, आमचे विनेकरी वगैरे सर्व, चोपदार वगैरे सर्व परिपूर्ण अशा प्रकारचं आहे आणि ग्रामस्थही सर्व या ठिकाणी आहे. हे मी महाराज एक महाराजा त्यांच्याबरोबर आलेले आहेत, मृदंगाचार्य आमचे बी आदिनाथ महाराज आहे, तिथून परत विनेकरी आमचे डांगे महाराज, गायकवाड महाराज, आमचे चौधरी महाराज, हे आंबोरे महाराज चांगले बा, त्याप्रमाणे लहू महाराज, आणखी हे भगवान महाराज, भगवान महाराज, आणि हे उजने महाराज, आणि बाकीच्या आता आहे तुझा आपले सर्व मंडळी, सर्व काही आनंदी आनंद चालू आहे. असाच आनंद तुमचा चालत राहो. उपस्थित असणारे सर्वच आमचे नांदुरखीचे बी आहेत, चौधरी सर आहेत, बापू आहेत, कणकोरीचे, कणकोरी नांदुरखी म्हणत एकच आहे तुमचं, काही असं वेगळं काही वाटत. या उत्सवात सर्वांचा सहभाग आहे. आमच्या डांगे पाटलांनी त्याशी सांगितलं की सर्व एकत्र येऊन सरे पंचऋषीतले लोक इथे या ठिकाणी येतात, एवढा श्रद्धा भाव सर्वांच्या ठिकाणी आहे. असाच भाव तुमचा दरवळत राहो अशी मी नवनाथाच्या चरणी प्रार्थना करतो. आमचे गोसाई बाबा या ठिकाणी आले आहेत, पेटी मास्तर वगैरे सर्व आले आहेत. सर्वांना धन्यवाद देऊन माझ्या शिबिरा ठिकाणी विराम तो. गयनी प्रसादेश्वर मावले हा नवनाथ भंडारा. आणि आज त्या भंडारा कार्यक्रमातील तिसरी सेवा कीर्तन पुष्प हरिभक्त परायण महंत काशिकनाथ काशिकानंद गिरीजी महाराज ज्ञानेश्वर मंदिर शिर्डी यांनी आदिनाथांची जी परंपरा आहे
ते सर्व आपल्याला ज्ञात करून सांगितलं. आणि महाराजांच्या बाबतीत बोलायचं झालं तर महाराजांच्या बाबतीत महाराज अत्यंत थोर असे साधू आहेत. त्या बाबतीत असा श्लोक आहे, शैले शैले न माणिक्यम मौतिकम न गजे गजे साधो नाही सर्वत्र चंदनम न वने वने. उद्याच्या कार्यक्रमाची रूपरेषा मी या ठिकाणी सांगतो आहे. उद्या वांजरगाव बेटातील महंत रामगिरीजी महाराज हे या ठिकाणी येणार आहेत. साडेचार वाजता, दुपारी साडेचार वाजता त्यांचं आगमन होईल. त्यांच्या दर्शनाचा लाभ सर्वांनी घ्यावा. आणि सर्व भजनी मंडळांनी 4 वाजता या ठिकाणी यायचं आहे. श्री शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून महाराजांचं आगमन भजनाच्या गजरामध्ये केलं जाईल. नंतर हा केलं जाईल. नंतर महाराज या ठिकाणी आल्यानंतर त्यांचं सुश्राव्य असं प्रवचन या ठिकाणी होणार आहे. याचा सर्वांनी लाभ घ्यावा. सर्वांनी 4 वाजता येण्याची कृपा करावी. आजच्या ज्या पंक्ती आहेत या जपे परिवार आजच्या पंक्तीमध्ये उदावंत परिवार, उपाध्य परिवार, गोधडे परिवार, ठोंबरे परिवार, चौधरी परिवार, काकड परिवार, जपे परिवार, शिंदे परिवार, मस्के परिवार, कालेकर परिवार, पवार परिवार, गावंडे परिवार, भालेराव परिवार, जाधव परिवार, बडे परिवार आणि गाडेकर परिवार अशा सर्वांनी मिळून उत्तम असं महाभोजन या ठिकाणी तयार केलेलं आहे. त्यामध्ये जिलेबी आहे आणि इतर पदार्थ, चपाती आहे. त्याचा सर्वांनी याच्यानंतर लाभ घ्यायचा आहे. उद्याच्या कार्यक्रमासाठी सर्वांनी 4:30 वाजता या ठिकाणी यायचं आहे. या